आकृती असेल, तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. आता तीन बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती, याला तीन बाजू आहेत बघा, ए बी सी. ए समोरील बाजूला लहान ए नाव देण्याची प्रथा आहे, बी समोरील बाजूला लहान बी आणि सी समोरील बाजूला लहान सी देण्याची प्रथा आहे. या बाजूला आपण ए सी म्हणू शकतो किंवा सी ए म्हणू शकतो. एखादी बाजू ही किती दोन प्रकारे मोजता येईल, म्हणजे का दोन प्रकारे आपल्याला त्याच हे करता येईल, बोलता येईल किंवा म्हणता येईल, ही बाजू कोणती ए सी किंवा ही बाजू कोणती बी सी आहे किंवा सी बी आहे. पण शक्यतो बाजू घेताना अगोदरच कॅपिटल म्हणजे अल्फाबेटिकली आपल्याला अक्षर घ्यावी लागतात. अल्फाबेटिक म्हणजे बी सी म्हणावं लागतं, ए बी म्हणावं लागतं, ए सी म्हणावं लागतं, सी ए शक्यतो म्हणत नाही. कोणतीही बाजू आपल्याला दोन प्रकारे बाजूचं वाचन करता येतं. कोणत्याही कोणाचं वाचन, आता समजा हा बी कोण आहे, हा ए कोण आहे, हा सी कोण आहे, तर या कोणाचं जे वाचन आहे, एखाद्या कोणाचं वाचन तीन प्रकारे, तर हा कोण बी, छोटा कोण बी असं असं देखील वाचन करता येईल, किंवा या बी ला मध्यभागी ठेवून ए बी सी असं देखील वाचन करता येईल, कोण ए बी सी असं देखील वाचन करता येईल, किंवा कोण सी बी ए असं देखील वाचन करता येईल. म्हणजे एखादा कोण हा तीन प्रकारे वाचन करता येतो. कोणाचं वाचन हे, कोणत्याही एखाद्या कोणाचं वाचन हे तीन प्रकारे करता येतं. आता आपण त्रिकोणाची आपण सुरुवातीला परिमिती बघूया. तर परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, परिमिती म्हणजे समजा मी इथून चालायला सुरुवात केली आणि त्रिकोणाकृती माझं शक आहे, मग मी असं सरळ जाईल, असं जाईल, असं जाईल, इथे येईल, म्हणजे बाहेरच्या कडेने जेवढं अंतर असेल त्याला काय म्हणायचं, त्याला त्रिकोणाची परिमिती म्हणायची. कोणत्याही आकृतीची, तर तुम्ही म्हणाल सर वर्तुळाची परिमिती म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ असतो, सरकमफरन्स म्हणतात त्याला. आता वर्तुळाचा परिघ जे आहे ना, वर्तुळाचा परिघ कसा असतो बघा, याला म्हणतात त्रिज्या, त्रिज्या म्हणतात आर. आणि समजा ही त्रिज्या 7 आहे, तर याचा परिघ किती, याचं सूत्र आहे 2πr. परिघाचं सूत्र आहे 2πr असं सूत्र आहे, म्हणजे 2 × पायची किंमत आहे 22/7 आणि आर म्हणजे त्रिज्या म्हणजे 7. म्हणजे हा 7 × 7 × 7 कळ जाणार, म्हणजे 44 एकक. ही काय आली याची, हा इथून जर चालायला सुरुवात केली याच्या कडेकडेने, तर इथून एवढा अंतर हे 1 × 44 एकक येईल. किती एकक येईल? 44 एकक येईल. मग आता या पूर्ण वर्तुळाचा परिघ हा 44 एकक झाला. आता समजा हेच वर्तुळ अर्ध आहे, या अर्ध वर्तुळाची परिमिती किती, याची परिमिती कोण सांगतो मला सांगा, याची परिमिती कोण सांगतो? अर्ध वर्तुळाला परिमिती आहे, परिमिती अर्ध वर्तुळाची परिमिती कोण सांगतात? चला याच अर्ध वर्तुळाची परिमिती कोण सांगतो? याचा सेम आहे, म्हणजे याची त्रिज्या किती आहे? 7 आहे. याची त्रिज्या सेम 7 सेंटीमीटर धरू. चला 7 काय धरू, सेंटीमीटर. 7 काहीच मानलं नाही म्हणून 7 × 44 एकक मानलं. तर याची परिमिती किती आहे कोण सांगतो? चला बघा, कोणी 22 म्हणतंय, कोणी 36 म्हणतंय. ओके, कोणी 36 म्हणतंय, कोणी 22 म्हणतंय. तर बघा, याची याचा म्हणजे समजा इथून, समजा इथं मी उभा आहे आणि मला इथून असं चालायला सुरुवात केली, मी असं इथपर्यंत गेलो, म्हणजे एवढं अर्ध हे पूर्ण 44 आहे. मी इथून इथपर्यंत गेलो तर हे किती आलं, हे 22 आलं. पूर्ण वर्तुळाचा परिस्थिती आहे 44 आहे, अर्ध किती आलं इथून इथपर्यंत, 22 आलं. आता मला बाहेरची कडा आता बघा, अर्ध वर्तुळ झाल्यानंतर बाहेरची कडा असं इथे येऊ, इथपर्यंत येणार, पुन्हा मूळ ठिकाणी येणार, पुन्हा काय मूळ ठिकाणी येणार, म्हणजे हे 7 आणि हे 7 म्हणजे 14 सेंटीमीटर याच्यात ऍड करावं लागेल. 22 आणि 14, तर 4 × 2 = 7 × 1 = 3, तर 36 सेंटीमीटर याची काय झाला, याची ही परिमिती झाली. काय झाली? 36 सेंटीमीटर याची परिमिती झाली. तर समजा मी तेच पाव वर्तुळ केलं, समजा पाव किती वर्तुळ केलं, पाव वर्तुळ केलं, आणि या पाव वर्तुळाला समजा सेम वर्तुळ आहे, 7 सेंटीमीटरची त्रिज्या आहे, तर याची परिमिती किती असेल, याची परिमिती कोण सांगतो, याची परिमिती किती असेल, कोण सांगतो याची परिमिती? पाव वर्तुळाची. परिमिती म्हणजे काय, एखाद्या ठिकाणून निघालं की बाहेरच्या कडेने जाऊन पुन्हा त्या ठिकाणी येणं, बाहेरच्या कडेने जाऊन पुन्हा त्या ठिकाणी येणं
याला काय म्हणायचं, त्याची परिमिती. परिमिती म्हणजे काय, पुन्हा त्याच ठिकाणी येईल. कोणत्या ठिकाणी चालात त्याला, इथून चालायला सुरुवात केली समजा तुम्ही, हे 7 येईल, हे 22 येईल, पुन्हा 7 येईल, 7, 22 आणि 7 यांची बेरीज पुन्हा 36 येईल. किती? 36 येईल. तर या पाय वर्तुळाची परिमिती किती असेल? परिमिती म्हणजे काय, कडेची लांबी. परिमिती म्हणजे काय, कडेची लांबी. बऱ्याच जणांनी 25-25 उत्तर दिलेलं आहे. तर 25-25 उत्तर हे काय असेल अगदी, बघा 25 उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया. आता पूर्ण वर्तुळाचा परी किती आहे, 44. अर्ध वर्तुळाचा किती झाला, 22. आणि हे अर्ध अर्ध म्हणजे एवढं एवढं आलं असतं एवढं. पण हे पावर राहिलं, पावर राहिलं म्हणजे काय राहिलं, 11 सेंटीमीटर. किती राहिलं, 11. समजा मी इथून चालायला सुरुवात केली, इथून जाईल मग हे 11 जाईल. आता हा त्रिज्या 7 आहे, ही त्रिज्या 7 असेल. 11 आणि 7 किती झाले, 11 आणि 7 झाले 18. 18 आणि 7 किती झाले, 25. किती झाले, 25 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. समजा हेच वर्तुळ पाव वर्तुळ आहे. काय आहे, पाव वर्तुळ आहे. तर पाव वर्तुळाची त्रिज्या किती, पाव वर्तुळाची, पाव नाही काय म्हणते, पाव होतो अर्धा, अर्धा पाव वर्तुळाची त्रिज्या, अर्धा पाव वर्तुळाचा, वर्तुळाची परिमिती, अर्धा पाव वर्तुळाची परिमिती. हे सांगायचं सांगा, अर्धा पाव. बघा पूर्ण वर्तुळाचा हे होतो 44, तिथे एकच मानला आपण. अर्ध वर्तुळाची परिमिती आली 36, पाव वर्तुळाची किती आली, पाव वर्तुळाची आली 25. तर अर्धा पाव वर्तुळाची परिमिती, अर्धा पाव वर्तुळाची परिमिती. अगदी बरोबर, कोणाने अगदी छान उत्तर दिलेले, छान, तुमचं अभिनंदन. तर अगदी बरोबर आहे. आता बरं, पूर्ण वर्तुळाचा किती आहे, पूर्ण वर्तुळाचा 44. अर्ध वर्तुळाचा परी किती आला, अर्ध वर्तुळाचा परी आला 22. पाव वर्तुळाचा परी किती आला, 11. मग अर्ध्या पावचा किती आला, 11 चा अर्धा म्हणजे 5.5 आला. किती आला, 5.5. आणि परिमिती म्हणजे एका ठिकाणी निघालं की पुन्हा त्या ठिकाणी येणं. म्हणजे समजा मी इथून इथं इथं गेलो, हे 7 सेंटीमीटर, पुन्हा हे आलं 5.5 सेंटीमीटर, आणि पुन्हा हे 7 सेंटीमीटर. 7 आणि 7 14 आणि 5.5 किती झालं, 19.5 सेंटीमीटर. किती, 19.5 सेंटीमीटर. तर 19.5 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपल्याला याचं काय करता येईल, परिमिती. कोणतीही आकृती घ्या तुम्ही, त्रिकोण घ्या, चौकोन घ्या, पंचकोन घ्या, षटकोन घ्या, बाहेरील कडेची लांबी. मध्ये काय काय करतात, मध्ये तुम्हाला असा विचारतात, मध्ये एखादं मध्ये काय करतात बघा, एखादा त्रिकोण काढतात, बघा असा एक त्रिकोण काढतात, आणि या त्रिकोणाला असा हे काढतात, आणि समजा हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, हे समजा 6, हे 4 सेंटीमीटर, आणि हे 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर असं काढून दिले. आणि याची परिमिती किती असं विचार, सांगा बरं याची परिमिती किती असेल, याची परिमिती किती असेल सांगा, याची परिमिती किती असेल. बरेच जण काय करतात, 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, आणि 14 आणि 4 18 करून टाकतात. तरी 18 एकक करून टाकतात, तर 11 एकक असं उत्तर नाही, फक्त बाहेरील कडेची लांबी. मग त्यांनी मध्ये कितीही असं काही रेषा काढू द्या, मध्ये असं कितीही रेषा काढू द्या, या रेषांना काही अर्थ नाही, फक्त बाहेरची ही 5, ही 5 10 आणि ही 4, 10 आणि 4 किती, 14 एकक. फक्त याची त्रिज्या, याची परिमिती किती असेल, 14 एकक. मग आता चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, मग चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. समभुज त्रिकोणाच्या 3 बाजू सारख्या असतात, त्याला 3 गुणिले बाजू. समद्विभुज त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतात, मग 2 गुणिले बाजू अधिक उरलेली असमान बाजू. अलग लक्षात, सुषम षटकोन, सुषम षटकोणाच्या 6 च्या 6 बाजू सारख्या असतात, 6 गुणिले बाजू. म्हणजे अशा पद्धतीने बाहेरील कडेची लांबी म्हणजेच लक्षात ठेवायचं, म्हणजे परिमिती, म्हणजेच परिमिती. आणि वर्तुळ, आता समजा वर्तुळ आता कर्ण बसतो, कर्ण बसलं तर त्याला परी म्हणे पाहिजे. आता याला या पूर्ण वर्तुळाचा परी आहे 44, अर्ध वर्तुळाचा परी विचारला तर 22 आला. अर्ध वर्तुळाचा परी विचारला तर किती आला, तो 22 आला अर्ध वर्तुळ. आणि अर्ध वर्तुळाची परिमिती आली तर अर्धा परी, अर्धा परी अधिक व्यास, अर्धा परी अधिक काय, व्यास. हे व्यास याच्यामध्ये काय करतात, म्हणजे हा अर्धा परी पूर्ण परी 44 होता, अर्धा परी 22 आला, 22 मध्ये हा व्यास मिळवला 14 तर 36. पाव वर्तुळाचं तर हा पाव परी आणि अधिक 2 त्रिज्यांची लांबी. इथं अर्धा पाव, तर याचा अर्धा पाव परी आणि 2 त्रिज्यांची लांबी, अशा पद्धतीने याच्यामध्ये हे केलं जातं. त्रिकोण असेल, चौकोन,
चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या असतात. समजा चार 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 बाजू आहेत, प्रत्येक बाजू चार चार आहे, चार चौकी आलं सोळा आलं, म्हणजे सोळा याच्या जी काय आली आता याची परिमिती आहे. काय आली याची परिमिती आली. तर अशा पद्धतीने आपण ही परिमिती जी आहे, परिमितीचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे परिमिती ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. काय परिमिती ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. तर आता त्रिकोण आपण बघूया. तर त्रिकोण जे आहे ना, तर त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज, त्रिकोणाच्या तीनही कोणांची, त्रिकोणाला एकूण तीन कोण असतात आणि त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज, त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज ही 180 अंश असते. किती अंश असते? 180 अंश. याचा त्रिकोणाचा याचा म्हणजे त्रिकोण एक आहे. त्रिकोण आपण कसं एक एखादं माप बेसिक माप म्हणतो तसं त्रिकोण. चौकोनामध्ये काय, चौकोनामध्ये दोन त्रिकोण बसतात, चौकोनामध्ये दोन त्रिकोण बसतात. मग हे 180, हे 180 म्हणजे चौकोनाच्या आतील चारी कोणाची बेरीज केली. 180 प्लस 180 हे 60 असत. पंचकोन असेल, पंचकोनाच्या आतील कोणाची बेरीज किती, तर याच्यामध्ये एक दोन तीन त्रिकोण होतात म्हणजे 180 180 180, 18 × 36, 18 × 54 म्हणजे किती, 540 अंशाचा कोण होतो. किती अंशाचा कोण होतो? 540 अंशाचा कोण होतो. षटकोन असेल तर षटकोनाचं सांगा बरं, षटकोनाच्या आतील कोणांची बेरीज केली, षटकोनाच्या आतील कोणांची बेरीज केली सांगा, षटकोनाच्या आतील कोणांची बेरीज केली. षटकोन, तर षटकोनामध्ये बघा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, चार त्रिकोण झाले. एका त्रिकोणाचा 180, चार त्रिकोणाचं 180 गुणिले 4, 18 × 72, 720 अंश. आतील कोणांची बेरीज, अंतर कोणांची बेरीज, कशाची, अंतर कोणांची बेरीज. अंतर कोणांची बेरीज, याला फॉर्म्युला पाहिजे तर फॉर्म्युला 2m − 4 राईट अँगल्स गुणिले काटकोन किंवा 90 किंवा काटकोन म्हणण्यापेक्षा 90 अंश तुम्हाला हे सोपं जाईल. 2m − 4 राईट अँगल्स ही त्याचं काय असेल, अंतर कोणांची बेरीज असेल. काय अंतर कोणांची बेरीज असेल म्हणजे आता समजा तुम्हाला असं विचारत, समजा एका बहु, आता बघा त्रिकोण चौकोन पंचकोण षटकोन सप्तकोण अष्टकोण यांना सगळ्यांना बहुभुजाकृती म्हणतात. काय म्हणतात? बहुभुजाकृती. बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे बाजू, जास्त बाजू असलेली आकृती. मग त्रिकोणाला तीन बाजू असतात त्याला ट्राय, बघा ट्राय म्हणजे, ट्राय म्हणजे तीन, ट्राय म्हणजे काय, तीन. क्वाड्रा, क्वाड्रा म्हणजे चार. पेंटिया, पेंटिया म्हणजे पाच. हेक्झा, हेक्झा म्हणजे सहा. हेप्ट्या, हेप्ट्या म्हणजे सात. आप्ट्या, आप्ट्या म्हणजे आठ. नोन्या, नोन्या म्हणजे नऊ. डेक्या, डेक्या म्हणजे दहा. तर बघा तीन बाजू असेल तर ट्रायंगल, चार असेल तर क्वाड्रिलॅटरल, पाच असेल तर पेंटॅगॉन, सहा असेल तर हेक्सागॉन, सात असेल तर हेप्टॅगॉन, आठ असेल तर ऑक्टॅगॉन, नोनॅगॉन आणि डेकागॉन. अशा पद्धतीने हे तुम्हाला दिलेलं असतं. मग तुम्हाला एखादा समजा तुम्हाला विचारतं की ऑक्टॅगॉनला, ऑक्टॅगॉनचा अंतर कोणांची बेरीज किती, इंटेरियर अँगलचा बेरीज किती, ऑक्टॅगॉन, ऑक्टॅगॉनच्या, ऑक्टॅगॉनचा अंतर कोणांची बेरीज किती, ऑक्टॅगॉन म्हणजे अष्टकोन, अष्टकोनाच्या आतील कोणांची बेरीज किती. मग तुम्हाला एक, मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलं, एक सूत्र सांगितलं आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं. तर ऑक्टॅगॉनचं कसं असेल, ऑक्टॅ म्हणजे अष्टकोन, एक बर, एक दोन तीन चार पाच सहा सहा अष्टकोन झाला. मग याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच सहा, सहा त्रिकोण तयार झाले. मग 6 × 180 करा, 1880 असं याचं काय असेल माप असेल. तर तुम्हाला सूत्र पाहिजे, सूत्र कसं करायचं बघा, 2n − 4 राईट अँगल म्हणजे 90 अंश. 2n − 4 म्हणजे 2 × n म्हणजे बाजू, n म्हणजे काय, n म्हणजे बाजू, n म्हणजे काय, बाजू. मग आता बाजू याच्या अष्टकोनाला 8 बाजू आहेत म्हणजे 2 × 8 करायचं, 8 × 16, 16 − 4, 16 − 4, 16 − 4 किती होतात, 12 × 9 = 1080 अंश. म्हणजे तुम्हाला सूत्र पाहिजे तर सूत्र सांगितलं, तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली पाहिजे तर प्रॅक्टिकली देखील मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलेली. आता तुम्हाला याच्यामध्ये काय असतं, म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते
की एक बाजू दिली आहे की हे दिलेलं असतं. समजा बाराशे साठ अंतर कोणाची बिरीज आहे, अंतर कोणाची बिरीज 1260. तर ती बहुभुजा कृती, त्या बहुभुजा कृतीला बाजू दिली. अंतर कोणाची बेरीज 1260 आहे, तर त्या बहुभुजा कृतीला बाजू केली असा प्रश्न आला. सांगा तर काय करायचं, आपल्याकडे सूत्र आहे अंतर कोणाची बेरीज, बरोबर काय सूत्र आहे अंतर कोणांची बेरीज बरोबर 2n - 4 राईट अँगल. मग अंतर कोणाची बेरीज दिली 1260, 2 × n पाहिजे नाही, 2 × n - 4 गुणिले काय 90. तो गुणिले 90 याला भागिले 90 होईल, 1260 भागिले किती 90 बरोबर काय 2n - 4. पुन्हा हे सॉल्व्ह करायचं, शून्य करा शून्य करा, 9 × 9 = 9, 12 × 9 = 3, 9 × 4 = 36, 14. मग 14 तो वजा 4 इकडे अधिक 4 करायचा, 14 × 4 = 18 करायचं बरोबर 2n. 18 बरोबर काय 2n, 2 हा n ला गुणिले इकडे भागिले करायचा, 18 / 2 = n, म्हणजे n बरोबर किती आलं 90, 2 × 9 = 18, n बरोबर किती 9. म्हणजे त्या बहुभुजा कृतीला 9 बाजू आहे, काय 9 बाजू असलेली बहुभुजा कृती, काय ती 9 बाजू असलेली बहुभुजा कृती आहे. मग बहुभुजा कृती याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, बहुभुजा कृती याच्या आतल्या कोणांची बेरीज, तर आता तुम्हाला सांगितलं 2n - 4 राईट अँगल, पण बाह्य कोणांची बेरीज बघा, त्रिकोणाला बघा, हा एक बाह्य कोण, हा एक बाह्य कोण, हा एक बाह्य कोण, घड्याळाच्या दिशेने 3 बाह्य कोण आले, चौकोनाला घड्याळाच्या दिशेने 1, 2, 3, 4, चौकोनाला घड्याळाच्या दिशेने 4 बाह्य कोण आले, पंचकोनाला घड्याळाच्या दिशेने किती बाह्य कोण आले, 5 बाह्य कोण आले, 1, 2, 3, 4, 5. बघा त्रिकोणाला 3 बाह्य कोण घड्याळाच्या दिशेने, विरुद्ध दिशेने सुद्धा 3च असतील, बघा विरुद्ध दिशेने सुद्धा काय, विरुद्ध दिशेने सुद्धा किती असतील, 3च असतील. मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो, बघा विरुद्ध दिशेने 3 बाह्य. आता हे इकडून ही एक, इकडून हा एक, इकडून हा एक, याला सुद्धा विरुद्ध दिशेने 4 असतील, हा एक, त्याच्यानंतर हा एक, हा एक, आणि याला त्याचा हा एक. म्हणजे त्रिकोणाला बाह्य घड्याळाच्या दिशेने 3 बाह्य कोण, चौकोनाला घड्याळाच्या दिशेने 4 बाह्य कोण, पंचकोनाला घड्याळाच्या दिशेने 5 बाह्य कोण, षटकोनाला घड्याळाच्या दिशेने 6 बाह्य कोण, सप्तकोनाला घड्याळाच्या दिशेने 7 बाह्य कोण, अष्टकोनाला 8 बाह्य कोण. घड्याळाच्या दिशेने बघा, त्रिकोणाला घड्याळाच्या दिशेने 3, विरुद्ध दिशेने 3, चौकोनाला घड्याळाच्या दिशेने 4, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 4, पंचकोनाला घड्याळाच्या दिशेने 5, विरुद्ध दिशेने 5, षटकोनाला घड्याळाच्या दिशेने 6, विरुद्ध दिशेने 7, सप्तकोनाला अष्टकोनाला घड्याळाच्या दिशेने 8, अष्टकोनाला घड्याळाच्या दिशेने 8, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 8. मग त्रिकोणाच्या तिन्ही घड्याळाच्या दिशेने असणाऱ्या बाह्य कोणांची बेरीज ही नेहमी 360 असते. चौकोनाच्या चारही घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने असणाऱ्या बाह्य कोणांची बेरीज 360 असते. पंचकोनाच्या घड्याळाच्या दिशेने असणाऱ्या 5 बाह्य कोणांची बेरीज किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या 5 बाह्य कोणांची बेरीज ही नेहमी 360 असते. षटकोनाच्या घड्याळाच्या दिशेने असणाऱ्या बाह्य कोणांची बेरीज 360 असते किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या बाह्य कोणांची बेरीज 360 असते. अष्टकोनाच्या घड्याळाच्या दिशेने असणाऱ्या 8 बाह्य कोणांची बेरीज 360, अष्टकोनाच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या 8 बाह्य कोणांची बेरीज 360. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बहुभुजाकृतीच्या बाह्य कोणांची बेरीज घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने ही नेहमी 360 असते. किती असते, नेहमी 360 असते. सगळ्यांनी 9-9 उत्तर दिलेले, अगदी छान बरोबर उत्तर देत आहे तुम्ही. तर बहुभुजाकृतीचं वैशिष्ट्य काय सांगितलं, बहुभुजाकृतीची कोणती एक बाजू वाढवली, आता याला बहुभुजाकृती नाही म्हणता येणार बघा, आता ही जी आहे ना याला बहुभुजाकृती नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार, कारण बहुभुजाकृतीची एक बाजू जर वाढवली तर ती इतर बाजूंना छेदता कामा नये. आता याची ही बाजू वाढवली त्या बाजूला छेदते, म्हणजे ही बहुभुजाकृती म्हणता येणार नाही. बहुभुजाकृतीचं वैशिष्ट्य काय सांगितलं, तर बहुभुजाकृतीचं वैशिष्ट्य असं आहे की
कोणती एक बाजू वाढवून ती इतर बाजूंना छेदत नाही. आतील कोणांची बेरीज, अंतर कोणांची बेरीज, 2n-4 राईट अँगल्स एवढी असते. बाह्य कोणांची घड्याळाच्या दिशेने बेरीज 360 असते, विरुद्ध दिशेने 360 बेरीज असते. बहुभुजाकृतीला इंग्रजीमध्ये पॉलीगॉन असं म्हणतात. काय म्हणतात? पॉलीगॉन. मग ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चार बाजू असतील तर क्वाड्रिलॅटरल पाच बाजू असतात, पेंटागॉन सहा असेल तर हेक्सागॉन, सात असेल तर हेप्टॅगॉन, आठ असेल तर ऑक्टॅगॉन, नऊ असेल तर मोनॅगॉन, दहा असेल तर डेकागॉन. अशा पद्धतीने याच्या अंतर कोणाची आणि बाह्य कोणाची बेरीज ही कशी असते हे मी तुम्हाला समजावून सांगितले. आणि अंतर कोणाची बेरीज दिली असेल तर आपल्याला ती बहुभुजाकृतीची, त्या बहुभुजाकृतीला किती बाजू आहेत ती सांगता येईल. मग त्याला चार बाजू आहेत. आता तुम्हाला जर 360 म्हटलं तुम्ही म्हणाल सर चौकोन आहे, 540 म्हटलं तर तुम्ही म्हणाल पंचकोन आहे, 180 म्हटलं तसं त्रिकोण आहे. तसं एक आपण एक 1260 केलं तर तो काय नऊ बाजू असणारी बहुभुज, बहुभुजाकृती काय नोन्यागॉन आहे, तो काय नोन्यागॉन तो आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बहुभुजाकृती बहुभुजाकृती पाहिलेली. आता सुषम षटकोन जे आहे ना, सुषम षटकोन म्हणजे काय, ज्याच्या सहाच्या सहा बाजू सारख्या असतात, एक दोन तीन चार पाच सहा, सहाच्या सहा बाजू सारख्या असतात याला सुषम षटकोन आहे. याला काय म्हणायचं, सुषम, सुषम षटकोन. आणि सुषम षटकोनाचं याची जी परिमिती, समजा याची एक बाजू जर समजा 8 सेंटीमीटर असेल तर याच परिमिती कशी किती असेल, मग याची परिमिती असेल 8 × 7 आठवण म्हणजे सुषम षटकोनाची असेल तर 6 × 2 असं, 6 × 2 म्हणजे बाजू बघा 6 × 2 आणि 8 म्हणजे 6 × 8 = 48 सेंटीमीटर. इथं काय याची परिमिती आहे, म्हणजे मिथून चालायला सुरुवात केली, इथं जाईल इथं जाईल इथं जाईल इथं जाईल इथं जाईल इथं जाईल, तर 48 सेंटीमीटर ही काय याची परिमिती आली. सुषम म्हटलं तर सारखं असतं, सुषम म्हटलं की काय यायचं सारखं त्याला म्हणायचं. तर अशा पद्धतीने आपण जे बहुभुजाकृती पाहिली, परिमिती पाहिली. आता त्रिकोणाची एक एक गोष्ट आपण बघूया, त्रिकोणाची एक एक गोष्ट आपण बघूया. तर त्रिकोणाचे बघा आपण त्रिकोणाचे प्रकार बघूया, त्रिकोणाचे प्रकार आपण बघणार आहोत. तर त्रिकोणाचे बाजूवरून बघा, बाजूवरून आणि कोणांवरून, बाजूवरून आणि काय दुसरं काय कोणांवरून प्रकार पडतात. आता त्रिकोणाच्या बाजूवरून काय प्रकार पडतात, तर पहिला प्रकार पडतो समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय, तीनही बाजू समान, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात समान असतात, तर त्याला काय म्हणायचं समभुज त्रिकोण म्हणायचं. ओके, शॉर्टकट घेतो काय, तुम्हाला हे माहिती आहे त्याच्यामुळे थोडस फास्ट घेतो. जिथं मला वाटतंय थोडस महत्वाचं आहे किंवा तुम्हाला ही माहिती नाही तर ती आपण थोडस जास्त खोलात जाऊन आपण ती एक एक गोष्ट घेऊ. आज मी तुम्हाला सांगतो की मी जेवढं त्रिकोण चॅप्टर शिकवलं ना तुमचे एवढं परफेक्ट होऊन जाईल. तुम्हाला 8वी 9वी 10वी 11वी त्याला सुद्धा तुम्हाला त्रिकोणाचे अभ्यास करायची गरज पडणार नाही, एवढे आपण खोलवर जाऊन आपण ही चॅप्टर घेणार आहोत. तर तिन्ही बाजू समान असते तर त्याला समभुज त्रिकोण म्हणायचं. आता बघा याच्यामध्ये बघा तिन्ही बाजू समान, बघा याला याच्या तिन्ही बाजू समजा सारख्या आहेत, सारख्या जर सारख्या तिन्ही बाजूंना सारख्या खुणा केलेल्या असतात, तिन्ही बाजूंना काय सारख्या खुणा केलेल्या असतात. आता तिन्ही बाजू सारख्या म्हणजे तिन्ही कोण देखील काय असते, तिन्ही कोण देखील समान असतात. तिन्ही कोण समान म्हणजे काय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते भागिले 3, 3 × 3 = 18, तिन्ही कोण 60 अंशाचे असतात म्हणजे समान असतात. काय असतात समान असतात. त्रिकोणाचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, त्रिकोणाच्या बाजू सारख्या असतात की ती बाजूंसमोर कोण देखील सारखे असतात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत त्याचे तिन्ही कोण सारखे असतील, त्रिकोणाचे तिन्ही बाजू सारख्या आहेत त्याचे त्रिकोण तिन्ही कोण देखील काय असतील सारखेच असतील. आणि तिन्ही कोण सारखेच आहे, समभुज त्रिकोण म्हटला नाही म्हटला की त्याचे तीनही कोण 60 अंशाचेच असतात. म्हणजे याला जर आणि याच्या तर याला तिन्ही कोण बघाय तुम्हाला कोणांचे प्रकार सांगतो मी, तुम्हाला कोणांचे प्रकार त्यांचे शिकवले पण तरी देखील एकदा सांगतो. शून्य कोण म्हणजे 0 अंशाचा कोण, 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान कोण असेल तर त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतात. काय लघुकोन म्हणतात, काय म्हणतात त्याला लघुकोन असं म्हणतात, त्रिकोण नाही. काय म्हणतात त्याला लघुकोण म्हणतात. 90 अंशाचा असेल तर त्याला काटकोन म्हणतात, 90 अंशापेक्षा मोठा असेल 180 पेक्षा लहान असेल तर त्याला विशाल कोण किंवा ऑब्ट्यूज अँगल म्हणतात. है ना, 90 अंशापेक्षा लहान असेल तर त्याला अक्यूट
लघु कोण म्हणतात, 90 अंशाचा असेल तर राईट अँगल त्याला काटकोन म्हणतात, 90 पेक्षा मोठा असेल तर त्याला विशाल कोण किंवा ऑब्ट्यूज अँगल असं म्हणतात, 180 अंशाचा असेल तर त्याला सरळ कोण किंवा स्ट्रेट अँगल असं म्हणतात, 180 अंशापेक्षा मोठा असेल, 360 पेक्षा लहान असेल तर त्याला प्रविशाल कोण किंवा रिफ्लेक्स अँगल म्हणतात, आणि 360 अंशाचा कोण असेल तर त्याला त्याला काय म्हणतात, कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोण असं म्हणतात. काय म्हणतात? पूर्ण कोण असं म्हणतात. आता त्रिकोणाचा कोणा म्हणून पहिला प्रकार आहे, त्रिकोणाचा कोणा म्हणून पहिला प्रकार आहे तो म्हणजे लघुकोन द्विकोण. लघुकोन तुम्ही म्हणाल तिकडे लघु कोण सांगितलं, तोच लघु कोण का नाही, हा त्रिकोण आहे. हा काय त्रिकोण, ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघु कोण असतात, तिन्ही कोण 90 पेक्षा लहान असतात. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण काय सांगितलं, 90 अंशापेक्षा लहान असतात. एकदा विचारते की सर तुमचं नाव काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मी माझं नाव सांगतो, मी माझं नाव आहे शांताराव निंबाळे. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एमपीएससी यूपीएससी नेट सेट बँक पोस्ट तलाठी क्लर्क स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती शिक्षकांना या सर्वांनाच मी गणिताचं मार्गदर्शन करत असतो, आणि हे माझं गणिताचं पुस्तक आहे, अंकगणित हे पुस्तक आहे. तर बघा जर कोणाला पाहिजे असेल तर हे पुस्तक तुम्हाला बाय पोस्ट मिळू शकतो. माझा नंबर आहे 9326105925 9326105925. मला सर्वजण गणित गुरु याच नावाने ओळखतात, त्याच्यामुळे तुम्हाला गणिताचा कोणताही प्रश्न आणला तर तुम्ही या प्रश्नी यांना मला 100% विचारू शकता, कोणताही अडचण असू द्या तुमच्या स्कॉलरशिपचा. ओके, तर कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता, हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप करू शकता याला. ओके, तर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल ते पुस्तक आहे, एक गणिताचं पुस्तक आहे, 250 रुपयाला हे पुस्तक आहे. तर आपल्याला घरपोच हे पुस्तक भेटून जाईल, कारण आणि असं डायरेक्ट इथं जर आलं तर तुम्हाला 200 रुपयात भेटून जाईल. तर अजून असं याचं एक बुद्धिमत्तेचं देखील एक पुस्तक आहे, हे पुस्तक सगळं स्पर्धा परीक्षेचं पुस्तक आहे. माझे अनेक विद्यार्थी, एक 2-3 विद्यार्थी राज्यातून पहिले येऊन डेप्युटी कलेक्टर आहे, पीएसआय आहेत, एमपीएससीचे शिक्षक राज्यातून पहिले शिक्षक आहेत. आता या वर्षी जगात जी ऑलिम्पियाड परीक्षा होती ती ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये माझा एक विद्यार्थी राज्यात चौथा आलेला आहे, किंवा राज्यात चौथा आलेला आहे. तर असो, तर त्याचं ते काही तुम्हाला खूप काही सांगायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी हुशार आहात, तुमचाही नंबर येणारच आहे, तुम्ही सुद्धा माझे विद्यार्थी आहातच. ओके ओके, तर ठीक आहे. आता एकाने विचारलं म्हणून मी तुम्हाला नाव वगैरे सांगितलं. तर लघुकोन त्रिकोण म्हणजे काय, लघुकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण 90 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे काय, तिन्ही कोण 90 पेक्षा लहान म्हणजे काय, समजा तिन्ही कोण 60-60 आहे, चालेल. समजा एक कोण 40 आहे, दुसरा 70-70 आहे, 70-70 आणि 40, बघा तिघांची 180 बेरीज झाली. किंवा एक 50 आहे, एक 60 आहे आणि एक 70 आहे, असा. पण बघा तिन्हीच्या तिन्ही 90 पेक्षा लहान पाहिजे. आता तिन्ही 60-60 आहेत म्हणजे तिन्हीच्या तिन्ही दोन्ही तिन्ही बाजू सारखे आहे, म्हणजे समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो. समभुज त्रिकोण हा काय असतो, लघुकोन त्रिकोण असतो. हा त्रिकोण काय असतो, लघुकोन त्रिकोण. पण लघुकोण त्रिकोण समभुज असेलच असं नाही, लघुकोन त्रिकोण हा समभुज तिन्ही कोणचा 60-60 राहिले तर तो समभुज असेल. आणि दोन पाच बघा, इथं दोन कोण 70-70 आहे, म्हणजे दोन त्रिकोणाचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्रिकोणाचे दोन कोण सारखे असते तर त्या कोणांसमोरील बाजू देखील सारख्या असतात. म्हणजे हा 70 आहे ना, याच्या समोरील बाजू जेवढी असेल तेवढीच ही बाजू असेल. ओके, आता समजा मी याला PQR नाव नाही दिलं तुम्हाला, पण PQ जेवढी असेल तेवढीच ही PR असेल. PQ जेवढी असेल तेवढीच काय असेल, PR. कारण समोर कोण सारखे असेल त्या कोणांसमोरील बाजू काय असते, सारखी असते. आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते, मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते, लक्षात ठेवा. दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. आता समजा असा एक प्रश्न माग बघा, परीक्षेत असा एक प्रश्न दिला, समजा या बाजूची लांबी समजा ही बाजू दिली समजा 4, ही बाजू दिली 5 आणि ही बाजू दिली 10, तर हा त्रिकोण होईल का, नाही होणार. कारण या दोघांची बेरीज किती झाली, 4 आणि 5 की झाली, 9. या 9 पेक्षा ही बाजू लहानच पाहिजे. त्रिकोणाच्या दोन लहान बाजूंची जेवढी बेरीज असते त्याच्यापेक्षा तिसरी बाजू नेहमी लहानच असते. नेहमी काय असते, लहान. म्हणजे हा त्रिकोण इथं होऊ शकत नाही, त्रिकोण होऊ शकत नाही, हे माझं लक्षात ठेवा. लहान कोणासमोरील बाजू लहान असते, मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. दोन कोण सारखे असते तर दोन बाजू सारख्या असतात, आणि दोन बाजू सारख्या असत्या तर त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. काय म्हणतात त्याला,
समद्विभूत त्रिकोण म्हणतात. तिन्ही कोण वेगवेगळे आहेत बघा, 50, 60, 70 तिघांची बेरीज बघा. तिघांची बेरीज समजा एबीसी नाव दिले आलं, 50, 60, 70 तर याच्या याची बेरीज किती, 180 येईल. किती बेरीज येईल, 180. आतील कोणाची बेरीज 180 झाला त्रिकोण. पण 50 समोरील बाजू, 60 समोरील बाजू, ही 70 समोरील, 70 समोरील बाजू ही सर्वात मोठी असते. ही काय असेल, सर्वात मोठी असते. आणि 50 समोरील बाजू ही काय असेल, सर्वात लहान असते. लहान कोणासमोरील बाजू लहान असते, मोठ्या कोणासमोरील बाजू ही काय असते, मोठी असते. आणि त्रिकोणाचे तिन्ही कोण वेगवेगळ्या मापाचे आहेत, तिन्ही बाजू कमी जास्त मापाचे आहेत, म्हणजे हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज म्हणजे काय, तिन्ही बाजू वेगवेगळ्या, विषमभुज. दोन बाजू सारख्या असेल तर त्याला समद्विभूत म्हणतात. काय म्हणतात, समद्विभूत. आणि तिन्ही बाजू सारख्या असेल तर समभुज. म्हणजे लघुकोण त्रिकोण हा समभुज त्रिकोण किंवा समद्विभूज किंवा विषमभुज त्रिकोण असू शकतो. पण समभुज त्रिकोण हा फक्त आणि फक्त लघुकोण त्रिकोणच असतो. ओके, तर त्रिकोणाचा पहिला बाजूवरून पहिला प्रकार पहिला तो म्हणजे समभुज त्रिकोण. अजून भरपूर माहिती बघायची आपल्याला समभुज त्रिकोणाची, एक एक आपण बघणार आहोत. आता सध्या फक्त आपण यांचे काय करूया, त्रिकोणाच्या कोणांवरून याचे बाजू प्रकार बघूया. समभुज झाला, दुसरा कोणता आहे, समद्विभुज. काय समद्वी, समद्विभुज म्हणजे काय, दोन बाजू समान, दोन बाजू समान असणारी, समान असणारा त्रिकोण. दोन बाजू जर सारख्या असत्या, दोन बाजू अशा सारख्या असत्या, समजा दोन बाजू सारख्या असल्या तर याला काय म्हणायचं, समद्विभुज म्हणायचं. आयसोसेलिस ट्रायंगल बघा, याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणायचं. काय म्हणायचं, इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल. याला म्हणायचं आयसोसेलिस ट्रायंगल. काय म्हणायचं, आयसोसेलिस ट्रायंगल. याच्या दोन बाजू सारख्या असतात, म्हणजे दोन्ही कोणता असतात, सारखे असतात ते. मग याच्यामध्ये हा जो बघा, दोघं मी समजा 50-50 केले तर हा किती आला, 50-50, 100. हा किती आला, 40. किती आला, 40. म्हणजे समद्विभुज त्रिकोण हा लघुकोण त्रिकोण आला. समद्विभुज त्रिकोण हा काय आला, लघुकोण त्रिकोण. किंवा मी एक काटकोण त्रिकोण काढतो बघा, काटकोण त्रिकोण. एक कोण काटकोण असत त्याला काटकोण त्रिकोण म्हणायचं. आता समजा या बाजू, या बाजू की समजा ही बाजू समजा 30 काढली, ही बाजू समजा 60 काढली. आता हा काय, हा किती आला, 90. 30-60-90 त्रिकोण झाला. 30-60-90 तिघांची बेरीज 90. तिघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असली पाहिजे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. मग 30-60-90 मग याच्यामध्ये तिन्ही कोण कमी जास्त लांबीचे आहे, तिन्ही कोण कमी जास्त मापाचे आहे, म्हणजे हा काय आला, तिन्ही बाजू कमी जास्त आहेत, म्हणजे हा काय आला, विषमभुज आला. काय आला, विषमभुज आला. विषमभुज म्हणजे काय, तिन्हीच्या तीन. पण जर समजा याच्या दोन कोण सारखे असतील, याच्यामध्ये काय असते, हा 45 आहे, हा 45 आहे, आणि हा 90 आहे, म्हणजे काय झालं, तिघांची बेरीज 180 झाली. आणि हे दोन्ही 45-45 झाले, म्हणजे या दोन बाजू सारख्या आहेत. दोन बाजू सारख्या आल्या म्हणजे याला समद्विभूत म्हणायचं. काय म्हणायचं, समद्विभूत म्हणायचं. मग आता दुसरा इकडं कोणांवरून दुसरा प्रकार आहे, काटकोण त्रिकोण. कोणता, काटकोण त्रिकोण. काटकोण त्रिकोणामध्ये बघा, एक एक बाजू बघा, एक कोण 90 अंश असतो. काटकोण त्रिकोणामध्ये एक लक्षात ठेवायचं, काटकोण त्रिकोणाचा एक कोण 90 असतो. उरलेले कोण कोण आहेत ना, ते 45-45 असू शकतात, दोन्ही सारखे असू शकतात. किंवा उरलेले जे दोन कोण आहेत, ते उरलेले दोन कोण एक समजा 40 आला तर 1-50 असू शकतो. 1-40, 1-50 असू शकतो, म्हणजे कमी जास्त मापाचे असू शकतात. म्हणजे आता 40 बघा, 90 समोरील बाजू मोठी, 40 समोरील लहान, आणि ही मधली. म्हणजे ही तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. बघा याची ही बाजू मोठी आली, ही बाजू लहान आली, ही बाजू काय आली, वेगळी आली. म्हणजे हा विषमभुज त्रिकोण आला. काय आला, विषमभुज त्रिकोण. त्रिकोणाच्या तीनही बाजू कमी जास्त मापाच्या असत्या तर त्याला विषमभुज म्हणायचं. आणि याचे दोन कोण सारखे आहेत, म्हणजे दोन कोणांसमोरील बाजू सारखे आहेत, म्हणजे हा काय आला, समद्विभूज त्रिकोण आला. समद्विभूज त्रिकोण म्हणजे दोन बाजू सारखे असणारे त्रिकोण. दोन बाजू सारखा असणारा मग तो काटकोण त्रिकोण असू शकतो, किंवा तो लघुकोण त्रिकोण असू शकतो. समद्विभूज त्रिकोण हा लघुकोण त्रिकोण असू शकतो, किंवा काटकोण त्रिकोण असू शकतो. तो विषमभुज कधीच राहू शकत नाही. काय, विषमभुज कधीच राहू शकत नाही. म्हणजे समद्विभुज त्रिकोण हा काय असू शकत नाही. याच्यामध्ये बघा, तो लघुकोण त्रिकोण असू शकतो, तो काटकोण त्रिकोण असू शकतो. आता आपण अजून एक कोण काढूया बघा. हा कोण काढू समजा 100 अंश, मग हा उरले किती,
त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 185 100 100 हे किती आले समजा हे 40 किती आले म्हणजे तिघांची बेरीज 180 40 समज ही बाजू सारखी ही बाजू सारखी झाला समजविभूत त्रिकोण आपल्याला काय दोन बाजू सारख्या असतात का समद्विभूत म्हणायचं आणि एक कोण जर समजा 90 पेक्षा मोठा असेल तर त्याला विशाल कोण त्रिकोण म्हणतात कोणता त्रिकोण म्हणतात विशाल कोण विशाल कोण त्रिकोण एफ कोण 90 पेक्षा मोठा पाहिजे एफ कोण 90 पेक्षा काय पाहिजे मोठा पाहिजे म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल समद्विभूत त्रिकोण हा लघुकोण त्रिकोण असू शकतो किंवा काटकोण त्रिकोण असू शकतो किंवा विशाल कोण त्रिकोण असू शकतो पण समभुज त्रिकोण हा फक्त आणि फक्त काय असू शकतो लघुकोण त्रिकोणच असतो विशाल कोण त्रिकोण म्हणजे काय एक कोण मोठा असतो बघा एक कोण समजा 120 काढला तर उरलेले काय उरलेले आपल्याला कशी बिघडता येतील उरलेले 60 बेरीज झाली ना म्हणजे 30 काढता येतील किंवा एक 120 काढणार एक काय काढणार 120 काढणार तर मग हा समजा मी हा जर समजा 20 मापाचा काढणार 40 झालं तर हा 40 मापाचा काढता येईल म्हणजे विशाल कोण त्रिकोण हा विषमभुज त्रिकोण देखील असू शकतो कोणता विषमभुज विषमभुज म्हणजे काय तिन्ही बाजू त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कमी जास्त काय असत कमी जास्त मापाच्या असतात ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कमी जास्त मापाच्या असतात लहान मोठ्या असतात त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात विषमभुज त्रिकोण असं तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या याच्यामध्ये हा काटकोण त्रिकोण असू शकतो किंवा बघा तो विषमभुज त्रिकोण हा काय सांगितलं विषमभुज त्रिकोण हा लघुकोण त्रिकोण असू शकतो विषमभुज त्रिकोण हा काय असू शकतो तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या तर काटकोण त्रिकोण असू शकतो किंवा तो विषालकोण त्रिकोण देखील असू शकतो म्हणजे कोणावरून तीन प्रकार आहे बाजूवरून तीन प्रकार समभुज समद्विभुज विषमभुज याला स्केलेन ट्रायंगल असं म्हणतात आणि याला अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल काय म्हणायचं अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल अॅक्यूट अँगल ट्रायंगल याला राईट अँगल्ड ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आणि याला ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल काय म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल तर अशा पद्धतीने आपण हे त्रिकोणाचे याचे प्रकार पाहिलेले आहेत का त्रिकोणाचे याचे प्रकार पाहिलेले आहेत तर त्रिकोणाचे तर याच्यामध्ये मी काही उदाहरणं देतो तुम्हाला पाच उदाहरणं देतो तर पाच उदाहरणांचं तुम्ही उदाहरणाने उत्तर काढायचं आहे ओके तर नंतर मी तुम्हाला त्याचे रूल्स देखील समजावून सांगणार आहे काय रूल्स देखील समजावून सांगणार आहे 9, 10 आणि 12 याचं क्षेत्रफळ किती आहे ते काढायचं आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे ते काढायचं आहे त्याच्यानंतर तीन चार पाच तर ही बाजू किती आहे ही बाजू एबी ची लांबी काढायची आहे एबी ची लांबी काढायची आहे त्याच्यानंतर हा समद्विभुज त्रिकोण आहे ही बाजू 6 आहे ही बाजू किती एक्स तर एक्स बरोबर किती हे काढायचं आहे त्याच्यानंतर पाचीच्या पाची उत्तर कोण देतो तुमच्यापैकी हा ते आपल्याला बघायचं आहे पाचवी उत्तर कोण देतं ते बघायचं आहे हे दोन्ही त्रिकोण समरूप आहे हे दोन्ही त्रिकोण काय आहेत समरूप तर याची ही बाजू 6 याची पहिली बाजू 9 आहे क्षेत्रफळाची गुणोत्तर क्षेत्रफळाची गुणोत्तर काढायची आहे त्याच्यानंतर समजा हा 20 मापाचा आहे तर एक्स किती वाय एक्स माप वाय तुम्हाला कुठपर्यंत येतं ते बघूया आणि मग आपण हे ठरवूया
यंगस्टर मार सावधान नहीं ली पुनः साधा सावधान साधा सा एकदम टाकाई चित एक एक नहीं टाकाई तो साधा सा एकदम टाकाई चित
बर ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो थोडस पुढे जाऊया. तर बऱ्याच जणांनी पाचच्या पाच उदाहरणं सोडवलेत, म्हणजे थोडस हे झालेलं होतं. तर बघूया किती जणांची उत्तर उदाहरणं बरोबर आहे. तर हेच आपल्याला आज शिकायचं आहे, हेच आज आपल्याला शिकायचं आहे. तर एक एक गोष्ट आपण बघूया. तर पुढे चालून आपल्याला बघायचं आहे की एक एक समभुज त्रिकोण बघूया. समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण म्हणजे याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो. बघा हा समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोणाचं याच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, तिन्ही कोण 60-60 अंशाचे असतात. याला आणि हिचे असत ना, याला म्हणतात समभुज त्रिकोणाची उंची. याला काय म्हणतात? समभुज त्रिकोणाची उंची. बरोबर. आता एखादं त्रिकोणाकृती क्षेत्र असते आणि त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला लागलं. काय काढायला लावलं? क्षेत्रफळ काढायला लावलं. तर अंडर रूट 3/4 इंटू साईड स्क्वेअर बाजूचा वर्ग. तर याच्या अशा पद्धतीने याचं काय काढलं जातं? क्षेत्रफळ काढलं जातं. काय? क्षेत्रफळ काढलं जातं. आणि अंडर रूट 3/2 इंटू साईड हे याची उंची काढली जाते. समभुज त्रिकोणाची उंची काढायची असेल तर वर्गमूळ 3/2 बाजू असं काढली जाते. आणि समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर वर्गमूळ 3/2 क्षेत्रफळ वर्गमूळ 3/4 म्हणजे बाजूचा वर्ग. आणि जर परिमिती काढायची असेल तर 3 बाजू अशी काढली जाते. ओके, काय? 3 बाजू अशी काढली जाते. तर मग आता क्षेत्रफळ, आता तुम्हाला कोणतीही बाजू दिली तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ सहज आपल्याला काढता येईल. समजा 8 सेंटीमीटर त्रिज्या, 8 सेंटीमीटर बाजू असेल तर याचं उंची काढायची, क्षेत्रफळ काढायचं आणि परिमिती काढायची. चला याचं काढायचं उत्तर. 8 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या त्रिकोणाचं, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ, उंची आणि त्याची परिमिती किती, पटकन कोणाचं उत्तर फास्ट आहे ते बघूया. कोणाचं उत्तर फास्ट बरोबर येतं? चला बघूया. ओके, तिन्ही उत्तर तीन. तर क्षेत्रफळ किती असेल? वर्गमूळ 3/4 बाजू. बाजूचा वर्ग म्हणजे 8 किती? 64. 8 × 8 बरोबर. 4 × 4 = 8, 8 × 16 वर्गमूळ 3. काय? 16 × 3. क्षेत्रफळ नेहमी सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग येईल किंवा चौरस सेंटीमीटर येईल. बघा, एक लांबी मोजण्याचा एकक सेंटीमीटर मीटर किलोमीटर असा आहे, तर क्षेत्रफळ मोजण्याचा एकक सेंटीमीटर वर्ग मीटर वर्ग किंवा मीटर वर्गाला चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर म्हणतात, स्क्वेअर मीटर असं म्हणतात. ओके, तर मग याचा आला 16√3 cm². आता याचं उंची मोजायची असेल तर उंची किती असेल? √3/2 × साईड. साईड म्हणजे किती? आता ही बाजू आहे त्याची 8, वेगवे वे चौकाट म्हणजे काय? 4√3 cm. आता एकच उंची आहे म्हणजे सेंटीमीटर मध्ये. आणि परिमिती तर सोपी आहे, परिमिती म्हणजे 3 × 8 = 24 cm ही काय आली याची परिमिती आहे. 24 cm काय आली याची परिमिती. तर मग बघा 16√3 cm², सेंटीमीटर स्क्वेअर हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हे सेंटीमीटर आहे आणि सुद्धा सेंटीमीटर मध्ये आहे. तर याच्यामध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा, पहिली गोष्ट, कोण दुभाजक? कोण दुभाजक? याला अँगल बायसेक्टर असं म्हणायचं. काय म्हणायचं? अँगल बायसेक्टर. आता समजा एखादा त्रिकोण आहे, या त्रिकोणाला हा कोण आहे, या कोणाचे दोन सारखे तुकडे करायचे, दोन सारखे भाग करायचे आहे. तर काय करायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथं काय, इथं काय करायचं? इथे एक कंस करायचं, इथे एक, याच्या या पॉईंटवर ठेवून, या पॉईंटवर ठेवून असा कंस करायचा, इकडे एक कंस, इकडे एक कंस, आणि इथे एक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक कंस आणि इकडे एक कंस करायचं आणि हे काय करायचं असं जोडून द्यायचं. तर जेणेकरून हा जेवढा असेल तेवढाच हा होईल, म्हणजे हा याला म्हणायचं कोण दुभाजक.
एका कोणाचे दोन सारख्या याच्यामध्ये विभाजन केलं, एका कोणाचे दोन समान भाग केले तर त्याला काय म्हणायचं, कोण दुभाजक म्हणायचं, अँगल बायसेक्टर म्हणायचं. मग त्रिकोणाला कोण किती आहे, तीन. मग त्रिकोणाला तीन कोण म्हणजे काय असेल, त्रिकोणाला तीन बाह्य कोण असतील. त्रिकोणाला किती बाह्य कोण असतील, अय्या त्रिकोणाला किती कोण दुभाजक असतील, तीन कोण दुभाजक असतील. काय त्रिकोणाला किती कोण दुभाजक असतील, तीन कोण दुभाजक असतात. आणि त्रिकोणाचे तिन्ही कोण दुभाजक एक संपाती असतात. कसे असतात, एक संपाती असतात. म्हणजे याला कॉन्करंट म्हणतात. काय म्हणतात, कॉन्करंट. कॉन्करंटचा अर्थ समजून घे, कॉन्करंट म्हणजे काय, दोनापेक्षा जास्त रेषा एका ठिकाणी आल्या तर त्याला काय म्हणायचं, कॉन्करंट, एक संपाती म्हणायचं. काय म्हणायचं, एक संपाती. रेषा ना एक संपाती रेषा, बिंदूला संपात बिंदू म्हणायचं. काय म्हणायचं, बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. म्हणजे कॉन्करंट पॉइंट, कॉन्करंट. त्रिकोणाचे तीनही कोण दुभाजक हे काय असतात, काय असतात, एक संपाती. तिन्ही तिन्ही एकमेकांना एका बिंदू मध्ये येऊन मिळतात. तुम्ही म्हणाल याची काय गरज येऊ, कोण दुभाजक जर आपण काढतो तर कोण दुभाजकाची काय गरज आहे. तर एक लक्षात ठेवा, जो कोण दुभाजक असतो ना, तर कोण दुभाजक का करावं लागतात, त्रिकोणाचे दोन कोण दुभाजक, कोण दुभाजक काढले की हा कोण दुभाजकांचा जो संपात बिंदू असतो ना, हा तिन्ही बाजूंपासून समान असतो. काय सांगितलं, त्रिकोणाचा कोण दुभाजक हा तिन्ही बाजूंपासून काय असतो, समान अंतरावर असतो. त्रिकोणाचा कोण दुभाजक हा तिन्ही बाजूंपासून काय असतो, समान अंतरावर असतो. समान अंतरावर असतो म्हणजे काय, या म्हणजे इथून आपल्याला काय करता येईल, आपले अंतरवर्तुळ काढता येईल. काय, याच्यापासून जेवढा आहे तेवढी ही बाजू आहे, तेवढी याच्यातून काय काढता येईल, अंतरवर्तुळ काढता येईल. काय काढता येईल, अंतरवर्तुळ काढता येईल. म्हणजे याला अंतरवर्तुळाचा जर तुम्हाला समजा त्रिज्या काढायची असेल, अंतरवर्तुळाची त्रिज्या, तर अंतरवर्तुळाचा अंतरवर्तुळ काढायचं असेल तर त्रिकोणाचे तिन्ही कोण आपण काय करायचे, कोण दुभागावे लागतील. काय, कोण दुभागावे लागतील. आणि त्यांचा संपात बिंदू आला की संपात बिंदू घेऊन आपल्याला काय करता येईल, त्याचा त्याचा अंतरवर्तुळ आपल्याला काढता येईल. काय करता येईल, अंतरवर्तुळ काढता येईल. बघा त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत, एक लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि काय, विशाल कोण त्रिकोण. असे त्रिकोणाचे आपल्याला किती प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत. मग या तीन याचं जे काढलं तर हे आपल्याला मध्ये पाहिजे. आता दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये पुढं, शिरोबिंदू कोण दुभाजक पाहिलं, आता बाजूंचा लंब दुभाजक पाहू. बाजूंचा काय, लंब. बाजूंचा लंब दुभाजक म्हणजे काय, त्याला म्हणायचं बायसेक्टर. काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, बघा की बाजूंचा लंब दुभाजक म्हणजे समजा एक त्रिकोण आहे, एक असा त्रिकोण काढला बरोबर. आता ह्या बाजूचे दोन सारखे तुकडे करायचे. आपण असं कसं, कोणाचे दोन सारखे तुकडे, कोणाचे सारखे तुकडे कसे केले, या बिंदूवर पॉईंट ठेवून असे हे केले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन असं असं हे कोण करू आणि मग आपण असं हे कोण दुभाजक काढला बरोबर. आता बाजूंचा लंब दुभाजक काढायचा असेल तर बाजूंचा लंब दुभाजक काढताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बघा, इकडे एक कौंस करायचा, इकडे एक कौंस करायचा, सेम कौंस असं करायचं आणि हे काय करायचं, एकमेकाला जोडून टाकायचं. तर ही काय आली, याला म्हणतात कोण दुभाजक. काय म्हणतात, कोण दुभाजक. बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक कौंस, इकडे एक कौंस केला, तेवढंच अंतर इकडे घेऊन इकडे एक कौंस, इकडे एक कौंस केला आणि एकमेकांना जोडून दिली. याला काय म्हणायचं, लंब, बाजूचा लंब दुभाजक. या बाजूचा लंब दुभाजक केला तसं याचा लंब दुभाजक काढते, याचा लंब दुभाजक इकडे एक कोण, इकडे एक कोण, इकडून काढला तर इथं या, इथं या आणि पुन्हा हे काय करायचं, एकमेकांना जोडून द्यायचे. म्हणजे हा काय झाला, काटकोन बी झाला, दोन सारखे भाग करतोय. काय करतोय, दोन सारखे भाग करतोय आणि काटकोन देखील करतोय. मग काटकोन करतोय म्हणून काय म्हणायचं, लंब, आणि दोन सारखे भाग करतोय म्हणून दुभाजक, म्हणून याला लंब दुभाजक म्हणायचं. तसं याचा सुद्धा करायला गेलं, याचा सुद्धा असं येईल. आणि त्रिकोणाचे तिन्ही जे बाजूंचे लंब दुभाजक आहे तर ते एक संपाती असतात. कसे आहेत, एक संपाती. एक संपाती म्हणजे काय, एका ठिकाणी येऊन मिळतात. दोन बिंदू एका ठिकाणी येऊन मिळाय ना, याला छेदन बिंदू म्हणायचं. काय म्हणायचं, छेदन बिंदू. पण दोनापेक्षा जास्त बिंदू, बघा आता समजा एका बिंदू मधून आनंद आनंद रेषा काढल्या आपण, तर याला काय म्हणायचं, या बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. काय म्हणायचं, संपात बिंदू. ओके, या सगळ्यांना पान करावं लागतील आपल्याला. तर याला संपात बिंदू म्हणायचं, कॉन्करंट पॉईंट म्हणायचं.
पण दोनच बिंदू एकमेकांना छेदलं तर त्याला काय म्हणायचं? छेदन बिंदू म्हणायचं. काय म्हणायचं? छेदन बिंदू. मग आता तू म्हणायसाठी लंब दुभाजक काढायची काय गरज आहे? लंब दुभाजक काय असतं? त्याचा त्रिकोणाचे तिन्ही लंब दुभाजक एक संपाचे असतात आणि ते तीनही बिंदूंपासून सारखे असतात. काय सांगितलं? तिन्ही बिंदूंपासून सारखे असतात. म्हणजे हा जो ना ह्या बिंदूचं जेवढं अंतर आहे तेवढंच हे असेल आणि तेवढंच हे असेल. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय करता येईल? परिवर्तुळ काढता येईल. काय काढता येईल? परिवर्तुळ काढता येईल. परिवर्तुळ सरकम सर्पम. सरकम सर्कल काय म्हणतात याला? सरकम सर्कल. म्हणजे एक परिवर्तुळ बाहेरून एक वर्तुळ काढता येईल याला. मग तुम्हाला बाहेरून त्रिकोणाला बाहेरच्या तिन्ही बिंदूतून वर्तुळ काढायचं असेल तर काय करावं लागेल? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक काढावं लागेल. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे काय करावे लागतील? लंब दुभाजक करावे लागतील. तरच तुम्हाला ते काय समजेल? म्हणजे हे तिन्ही बिंदूंपासून एका समान अंतरावर असलेला हा बिंदू आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय सापडलं? याच्यामध्ये लक्षात ठेवा, बाजूंचे लंब दुभाजक म्हणजे परिवर्तुळाची त्रिज्या, कोणांच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू म्हणजे तो अंतरवर्तुळाची त्रिज्या. काय ती? अंतरवर्तुळाची त्रिज्या. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण परिवर्तुळ काढतो, काय त्रिकोणाला परिवर्तुळ काढतो, त्रिकोणाचे एकूण त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत. बघा, त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत. त्रिकोणाचे एक लघु कोण त्रिकोण, हा काय? लघु कोण त्रिकोण. दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. आणि तिसरा प्रकार आहे विशाल कोण त्रिकोण. कोणता? विशाल कोण. बघा, लघु कोण त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोण त्रिकोण. तर याच्यामध्ये लघुकोन त्रिकोण जे आहे, तर लघुकोन त्रिकोणाचा जो केंद्रबिंदू असतो तो मध्य काय असतो? अंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू हा मध्यभागी असतो. काटकोन त्रिकोणाचा संपात बिंदू असतो ना तो कर्णावर असतो. कशावर असतो? कर्णावर असतो. आणि विशाल कोण त्रिकोणाचा जे आहे तर विशाल कोण त्रिकोणाचा बाहेर काय असतो? बाहेर. बघा, लघुकोन त्रिकोणाचा जो आहे परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आतल्या बाजूला असतो. काटकोन त्रिकोणाचा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा हा मध्यबिंदू आणि विशालकोन त्रिकोणाचा काय असतो? ह्या बाहेरच्या याच्यामध्ये असतो. काय असतो? बहिर्भागामध्ये असतो किंवा ही इकडे असू शकतो. तिन्ही बाजूंपासून काय असेल तो? तिन्ही बाजूंपासून काय असेल तो? सारखा असतो. तर अशा पद्धतीने लघुकोन त्रिकोणाचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आत, काटकोन त्रिकोणाचा याच्यावरती कर्णाच्या मध्यभागी आणि विषाणकोन त्रिकोणाचा तो काय असेल? बाहेरच्या बाजूला असतो. ओके, तर आता आपण तुम्हाला मी तुम्हाला कोण दुभाजक सांगितलं, त्याच्यानंतर तुम्हाला बाजूंचा कोण दुभाजक सांगितलं, बाजूंचा लंब दुभाजक सांगितलं. मध्ये थोडंसं 5-2 मिनिटं गॅप दिला होता, 5 मिनिटं थोडंसं पोट कापून आलं होतं, म्हणजे थोडंसं आठ मारून आलं होतं, म्हणजे काय असतं त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला गॅप दिला होता. तर आता हा भाग आपण कम्प्लीट करूनच, थोडंसं 15-20 मिनिटं लागतील परंतु कम्प्लीट करून टाकू. चला, पुढचा भाग आहे शिरोलंब. शिरोलंब त्रिकोणा, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूवर जर समजा लंब काढणार, लंब काटकोन काढणार, तर याला म्हणायचं शिरोलंब. काय म्हणायचं? शिरोलंब. काय म्हणायचं याला? शिरोलंब असं म्हणायचं. बघा, शिरोबिंदूतून समोरील बाजूवर जर लंब काढला तर त्याला शिरोलंब असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे मध्यगा. काय? मध्यगा. मध्यगा म्हणजे काय? मध्यगा याचा समजा मधला बिंदू घेतला, हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर आहे आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि हे असं काढलं तर याला काय म्हणायचं? मध्यगा म्हणायचं. मेडियन म्हणतात. काय म्हणतात? मेडियन. मग मध्यगा आणि शिरोबिंदू लंब याच्यामध्ये काय फरक असतो? शिरोलंब हा काटकोण करतो, मध्यगा हा काटकोण करेलच असं नाही. मध्यगा ही काटकोण करेलच असं नाही. तर बघा, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडला की त्याला मध्यगा म्हणायचं. शिरोबिंदूतून समोरील बाजूवर लंब काढला की त्याला काय म्हणायचं? शिरोलंब. मग त्रिकोणाला एकूण 3 शिरोलंब काढता येते आणि तिन्ही शिरोलंब काय असतात? एक संपाती असतात. त्रिकोणाला 3 मध्यगा काढता येते आणि तिन्ही मध्यगा काय असतात? एक संपाती असतात. त्रिकोणाला मध्यगा 3, कोण दुभाजक 3, बाजूंचे लंब दुभाजक 3, शिरोलंब 3. मग याच्यामध्ये एकाच आकृतीमध्ये, एकाच आकृतीमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं. बघा, एक आकृती काढून देतो बघा, इथं
समजा या कोणा या कोण दुभाजन केलं याला म्हणायचं कोण दुभाजन. बाजूंचा बाजूचे बाजूच्या मजलीवर काय हे केलं तर बाजूंचा लंब दुभाजन. समोरील बाजूवर काटकोण केला त्याला शिरोलंब म्हणायचो आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडला तर त्याला काय म्हणायचं मध्यला. म्हणजे हे प्रत्येक त्रिकोणामध्ये वेगवेगळं असतं पण समभुज त्रिकोणामध्ये बघा ज्यावेळेस आपण समभुज त्रिकोण काढतो तर समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू ज्यावेळेस सारख्या काढतो तर समभुज त्रिकोणामध्ये जो मधला सेंटर पॉइंट असतो बघा तो शिरोलंब तोच शिरोलंब काढला का तो काय होऊन जातो मध्य का होऊन जातो. मध्य का काढला का तो समोरील बाजूच्या दोन सारखे तुकडे करतो म्हणून बाजूंचा लंब दुभाजक होऊन जातो. हे 30-30 अंशाला कोण टाकतो म्हणून याला कोण दुभाजक म्हणतात. म्हणजे ही रेषा समभुज त्रिकोण जर असेल तर ही यालाच काय म्हणायचं लंब दुभाजक म्हणू शकतो आपण. लंब दुभाजक सुद्धा तीच, शिरोलंब सुद्धा तीच, मध्यगा सुद्धा तीच आणि कोण दुभाजक सुद्धा तीच. एकच रेषा चारी कामं करते, याची सुद्धा एकच रेषा चारी कामं करते. एकच रेषा काय करते चारही कामं करते. आणि याला जो मधला बिंदू आहे ना तो आंतरवर्तुळाचाही केंद्रबिंदू असतो परिवर्तुळाचाही केंद्रबिंदू असतो. बघा आंतरवर्तुळ आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू परिवर्तुळाचा केंद्रबिंदू परिवर्तुळाचा काय केंद्रबिंदू. म्हणजे याला बघा याला गुरुत्व मध्य म्हणायचं. काय म्हणायचं गुरुत्व मध्य गुरुत्व मध्य गुरुत्व मध्य म्हणजे काय तो आंतरवर्तुळाचा कोण दुभाजकाचा संपात बिंदू आहे म्हणजे आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू झाला. बाजूंच्या संपात दुभाजकाचा संपात बिंदू आहे म्हणजे परिवर्तुळाचा केंद्रबिंदू झाला. शिरोलंब शिरोलंबाचा संपात म्हणजे शिरोलंब देखील आहे लंब दुभाजक देखील मध्यगा देखील आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या एकाच ठिकाणी येऊन जातात. कारण एक परभणी जिल्ह्यामध्ये निमगिरी म्हणून ठिकाण आहे. डोंगरावरती असं जैन गुंफा आहे त्याच्यामधून अंधारातून जावं लागतं बॅटरीने आणि एक मूर्ती अशी खूप जड मूर्ती आहे ती अशा ठेवलेली आहे. तर खालून असं पूर्ण बॅटरी मारली ना तिकडे प्रकाश निघतो म्हणजे कोणी म्हणजे आधांतरी आहे. तर ती आधांतरिक मूर्ती नसेल तर ती काय गुरुत्व मध्यावर टेकलेली आहे. कुठं गुरुत्व मध्यावर टेकलेली आहे. आणि या गुरुत्व मध्याचं एक वैशिष्ट्य असं आहे तर जे तुम्ही जर समजा गुरुत्व मध्य काढलं तर हे दोनच एक प्रमाणात विभागतो. कशा दोनच एक प्रमाणात विभागतो. म्हणजे ही जर बाजू समजा 10 असेल तर ही बाजू किती असेल 5 असेल. शिरोबिंदू पासून ही बाजू 5-10 असेल तर ही बाजू काय असेल म्हणजे आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू 5 असेल तर परिवर्तुळाचा केंद्रबिंदू 10 असेल. असं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं. एक उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं. कुठं इथं दिलं होतं ही बाजू 6 असेल म्हणजे ही बाजू 6 असेल ही बाजू किती असेल मग 3 असेल. कळलं का? कारण ही 10 असेल तर ही 5 असेल ही 20 असेल तर ही 10 असेल. ओके म्हणजे आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू 3 असेल तर परिवर्तुळाचा केंद्रबिंदू किती असेल याच्यामध्ये 6 असेल. हे उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जे आहे ना काटकोण त्रिकोणामध्ये ही जी मध्यगा आहे ही मध्यगा ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. म्हणजे ही पूर्ण 5 आहे ना म्हणजे ही अडीच आली ही अडीच आली ही सुद्धा काय आली अडीच आली. कारण हा काय झाला हा तिन्ही बाजूंपासून सारख्या अंतरावर झाला. काटकोण त्रिकोणाचे तीनही ज्यावेळेस आपण हे काढतो तर ते परिवर्तुळ जेव्हा काढतो तर परिवर्तुळ ज्यावेळेस आपण काढतो तर ते परिवर्तुळ काय काय सांगितलं ते परिवर्तुळ तिन्ही बाजूंपासून म्हणजे हा बिंदू जे आहे याच्यापासून सारखा ह्या बाजू म्हणजे ही म्हणजे काय किती आहे की पूर्ण 5 आली ही अडीच आली झाली ती सुद्धा अडीच किती आहे अडीच. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काटकोण त्रिकोण असेल तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं करतो. जर समजा काटकोण दिली नसेल एक काटकोण दिली नसेल आणि काटकोण दिलेला नसेल तर त्याचं क्षेत्रफळ S वजा A S वजा B S वजा C या पद्धती S म्हणजे अर्ध परिमिती S म्हणजे काय अर्ध परिमिती तिघांची बेरीज 9, 10, 12 यात भागिले 2 12×22 आणि 9×22=32 म्हणून 31×31/2 म्हणजे 15.5 हे काय असेल याची परिमिती असेल याची काय असेल अर्ध परिमिती असेल. काय असेल अर्ध परिमिती. आता हे उदाहरण तुम्हाला अंदाजे देऊन गेलो त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाजे सोडवायचं होतं. मग इथं 15.5 यायचं इथं किती घ्यायचं 15×(A)A म्हणजे 9 15×9 गेले तर हे 6.5 आलं. 15×(B)/15×10 गेले 5.5
आणि 15.5 मधून 12 गेले तर 3.5 आले. यांचा गुणाकार करून त्याचं वर्गमूळ काढलं की त्याचं काय असेल, क्षेत्रफळ असेल. काय असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल. आता बघा, दोन त्रिकोण जर सारखे असतील, दोन त्रिकोण जर समजा समरूप असतील, समरूप म्हणजे सारखे, म्हणजे बापा सारखा पोरगा दिसणं तर त्याला समरूप म्हणायचं, आणि एकरूप म्हणजे काय, दोन सख्खे भाऊ सारखेच दिसणं त्याला एकरूप म्हणायचं. एकरूप म्हणजे दोन्ही सारखे, आणि समरूप म्हणजे काय, दिसायला सारखे फक्त पण ते लहान मोठे असत. मग त्यांचा बघा, समरूप त्रिकोणांची जर समजा पायासारखा असेल तर क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात. उंची सारखी असेल तर ती पायांच्या प्रमाणात असतात. काय, पायांच्या प्रमाणात असतात. आणि समरूप त्रिकोणांची जी क्षेत्रफळ असतात ती बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. कशाच्या, बाजूंच्या याच्या प्रमाणात असतात, वर्गांच्या प्रमाणात. समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. ओके, त्याच्यानंतर 30 अंशासमोरील 30 हा 90 जर त्रिकोण असेल तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्नी असते. 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्नी असते. कर्णाच्या निम्मे म्हणजे काय, 30 आहे, 20 आहे ना, कर्ण 20 आहे ना, 20 निम्मी किती असेल, 10. एक्स किती आला, 10. 60 अंशासमोरील बाजू कर्ण गुणिले वर्गमुळात 3/2 एवढी असते. 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 एवढी असते. म्हणजे हा 20 आहे ना, 20 गुणिले वर्गमुळात 3/2, 2×2=10 म्हणजे 10 वर्गमुळात दिला. किती आला, 10 वर्गमुळात 3 एवढी ही बाजू आहे. मग लक्षात ठेवा, 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी, 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 45 45 90 अंशा, बघा 30 60 90 त्रिकोण सांगितला तुम्हाला. 45 45 90 त्रिकोण असेल तर 45 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. काय सांगितलं, 45 अंशासमोरील बाजू असेल तर 1/2 पट असते. म्हणजे 18/2 वर्गमुळात, काय आलं, 18/2 वर्गमुळात 2 एवढा आला. वर्गमास 2 ला वरती गुणलं, वर्गमास 2 ने खाली गुणलं तर वरती आला 18/2 आणि खाली किती आलं, इथं 2 होऊन गेलं. वर्गमास 2 गुणिले वर्गमास 2 म्हणजे 4. वर्गमास 4 म्हणजे 4 वर्गमूळ 2 म्हणजे 2×9=18 म्हणजे 9 वर्गमास 2. किती आलं, 9 वर्गमास 2. म्हणजे ही 18 असेल तर ही 9 वर्गमास 2, ही 20 असेल तर ही 10 वर्गमास 2, ही 100 असेल तर ही 50 वर्गमास 2, ही 200 असेल तर ही 100 वर्गमास 2 अशी असेल. मग अशा पद्धतीने मी तुम्हाला 30 60 90 प्रमेय सांगितलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 45 45 90 प्रमेय देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. 45 45 90 प्रमेय देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. वृत्तमध्ये सांगितलेलं आहे. आता दोन त्रिकोण सारखे केव्हा असतात, दोन त्रिकोण केव्हा समान असतात, केव्हा समान असतात, समान केव्हा समान, समान म्हणजे त्याला एकरूप शब्द आहे. इंग्रजीमध्ये त्याला कॉंग्रुएंट शब्द आहे. दोन त्रिकोण हे सारखे केव्हा असतात, सेम टू सेम केव्हा असतात, दोन त्रिकोण हे सेम टू सेम तेव्हा केव्हा असतात. बघा, एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. ही बाजू जेवढी आहे तेवढी ही आहे, जेवढी ही आहे तेवढी ही आहे, जेवढी ही आहे तेवढी ही आहे. याला बाबाबा कसोटी म्हणतात. काय म्हणतात, बाबाबा कसोटी. याच्या तिन्ही बाजू बाबा, याची बाजू या बाजू बरोबर, या बाजू ही बाजू, याच्या तिन्ही बाजू याच्या तिन्ही बाजू बरोबर सारखे असेल. हे दोन्ही त्रिकोण आहेत, सारखेच आहेत, एकरूप आहे. ही पहिली बाबा कसोटी म्हणतात. पहिली कसोटी कोणती, बाबा. याच्यानंतर याच्यामध्ये बाकुबा कसोटी म्हणतात. बघा, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, हा कोण सारखा आहे. समजा हा कोण समजा 70 अंशाचा आहे, ही 4 आहे, ही 5 आहे. आणि समजा ही 4 आहे, हा 70 अंशाचा आहे आणि हा समजा 5. तर हे यांच्यातलं जे तोट आहे ना, हे अंतर एका असेल, हे अंतर काय असेल, सारखंच असणार, 100% सारखं असणार. कारण ही बाजू, ही बाजू या बाजू बरोबर मधला कोण आणि ही बाजू, म्हणजे याला म्हणतात बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी बघा, दोन बाजूंचा मधला, दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोणाबरोबर एकरूप असेल तेव्हा हे दोन्ही त्रिकोण काय असतात, एकरूप असतात, म्हणजे सारखेच असतात. याला बाकोबा कसोटी म्हणतात. काय म्हणतात, बाकोबा कसोटी असं म्हणतात. किंवा तिसरी कसोटी कोबाको कसोटी. बघा, को बघा, समजा इथं समजा 70 अंशाचा कोण काढला, इथं समजा 40 अंशाचा कोण काढला, आणि सेम सेम इथं 70 अंशाचा इथं 40 अंशाचा कोण काढला, याचे दोन कोण सारखे
आणि ही बाजू समजा सहा आहे, ही बाजू सहा आहे, ही बाजू सहा आहे, याची बाजू सहा, ही बाजू सहा, म्हणजे 70 आणि 40 याचं काढलं, या दोन्ही बाजू सुद्धा काय असतील, सारख्याच असतील. म्हणजे कोण, बाजू आणि कोण, याला कोबाको कसोटी म्हणतात. काय कोबाको, कोण बाजू, कोण. एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्या दरम्यानची बाजू बरोबर जर सारखाच असेल तर दोन्ही त्रिकोण काय असतात, सारखाच असतात. तर ही काय आहे, बघा, बाकोबा, बाबाबा, कोबाको, त्याच्यानंतर कोकोबा कसोटी आहे, का कोणती कसोटी आहे, कोकोबा, कोण कोण बाजू, आणि त्याच्यानंतर एक कसोटी आहे कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटी. म्हणजे समजा हा त्रिकोण काढला, या त्रिकोणाचा समजा हा पाच बाजू आहे, कर्ण पाच आहे, या त्रिकोणाचा कर्ण पाच आहे, ही बाजू तीन आहे, दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, ही बाजू तीन कर्ण दोघांचा सारखा आहे, एक बाजू सारखी जर असेल तर उरलेली दुसरी बाजू सुद्धा काय असेल, सारखीच असणार, चार चार असणार, याला कर्णभुजा कसोटी म्हणतात. म्हणजे दोन त्रिकोण सारखे केव्हा असतात, जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजून एवढे असतील, तर तेव्हा ते बाबा कसोटीने सारखे असतील. एका त्रिकोणाचे दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेल्या कोणाबरोबर एकरूप असतील तर त्याला बाकोबा कसोटी म्हणतात. एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूवर एकरूप असतील तर कोबाको कसोटीने एकरूप असतात. कोकोबा ही कसोटी कोण कोण बाजू आणि कर्णभुजा कसोटी, कर्ण आणि एक बाजू सारखी असेल तर काटकोण, दोन्ही काटकोण त्रिकोण हे काय असतात, सारखेच असतात. याला काय म्हणायचं, याला तुम्हाला सांगितलं एकरूप त्रिकोण. आता याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी समरूप त्रिकोण, समरूप त्रिकोण, समरूप म्हणजे काय, समजा हा एवढा असा आहे, समजा हा तीन आहे, चार आहे, हा पाच आहे, मी याचा समजा 10-10 पट काढला, हा 30 काढला, हा 40 काढला, हा 50, तीनाचा 10 पट, चाराचा 10 पट, पाचाचा 10 पट, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बाप आणि लेकरू जसं सारखं दिसतं तसं त्याला समरूप म्हणायचं. आणि एकरूप म्हणजे काय, दोन्ही भाऊ सारखं असतं, एकरूप म्हणजे एक्झॅक्ट सारखं, दोन घर सारखे बांधणं, दोन वस्तू सारख्या दिसणं, पण इथं दोन याच्यामध्ये लहान मोठेपणा असतो, याला समरूप म्हणतात. काय म्हणतात, समरूप. मग समरूपतेच कोकोको कसोटी आहे, म्हणजे कोकोको कसोटी आहे, कोणती कसोटी आहे, कोकोको, याचे तिन्ही कोण याच्या तिन्ही कोणांबरोबर असते तर ते समरूप असतात, एकरूप नाही. एकरूप म्हणजे सारखे नाही, सारखे असू शकतात किंवा नसू देखील शकतात, पण हे समरूप. याला काय म्हणायचं, कोकोको कसोटीनुसार या काय सारखेच आहे, कोणत्या कसोटीनुसार, कोकोको कसोटी. तसंच याच्यामध्ये एक बाकोबा कसोटी आहे, बाजू कोण बाजू, याची एक बाजू, याची ही बाजू समजा पाच आहे, ही बाजू समजा 25 आहे, हा कोण समजा 40 आहे, हा 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 कोण याचा 40 आहे, हा कोण याचा समजा 50 आहे, हा कोण याचा 50 आहे, या दोन्ही बाजू सुद्धा काय असतील, प्रमाणात असतील. काय असतील, प्रमाणात असतील, म्हणजे समरूप असतील. आणि एक बाबाबा कसोटी, बाबाबा कसोटी म्हणजे काय, बाजू बाजू बाजू, तिन्ही बाजू प्रमाणात असतील, तीनच्या 10 पट किंवा तीनाच्या पाच, चाराच्या पाच पट, पाचाच्या पाच, तिन्ही बाजू सारख्या एकाच पटीत असतील तर ते बाबाबा कसोटीनुसार काय असतात, समरूप असतात. काय असतात, समरूप असतात. ओके, आणि त्रिकोणाचा अजून एक क्वेश्चन सांगतो. त्रिकोणाचा बघा, असं समजा मी त्रिकोणाचा हा कोण समजा 70 काढला, हा कोण समजा 40 काढला, 70 आणि 40 ते झाला 110, तर ह्या कोणाचं माप, ह्या कोणाचं माप सुद्धा 110 किती असेल, 110. म्हणजे कारण हा याच्याशी रेषीय जोडी करतोय, 110 आणि किती, 70, 7 × 4 = 11, त्रिकोणाचा बाह्य कोण, त्रिकोणाचा बाह्य कोण आता 40 आहे ना, हा किती असेल, 140 असेल, किती असेल, 140 असेल. काय पुस्तकामध्ये करून बघूया, 140 तर हा 40 असेल, बरोबर आहे. म्हणजे आता या उरलेल्या दोन कोणांची बेरीज, उरलेल्या दोन कोणांची बेरीज किती असेल, उरलेल्या दोन कोणांची बेरीज 140 असेल, किती असेल, 140, कारण हा 70 येतो, हा सुद्धा किती असेल, 70 असेल. बघा, 70 आणि 70 140 आणि हा 40 180, आणि दोघांची बेरीज किती, 180 झाली. म्हणजे बाह्य कोण हा जवळचा कोण सोडून उरलेले दूर दूर असलेले जे दोन कोण असतात त्या दोन कोणांच्या बेरजे एवढा असतो. काय सांगितलं, बाह्य कोण हा दूरस्थ आंतर कोणांच्या बेरजे एवढा असतो, दूरस्थ आंतर कोणांच्या बेरजे एवढा असतो. ओके,
दुरस्त अंतर्मनाचे पाहिजे. मग ते कोणाचं वैशिष्ट्य काय सांगितलं? लहान बाजूसमोरील कोण लहान, मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा, लहान कोणासमोरील बाजू लहान, मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते, मोठ्या कोणासमोरील बाजू काय असते मोठी असते. त्याच्यानंतर त्रिकोणाचा समजा समजा मध्यबिंदूंना असं आपण समजा ही जेवढी आहे तेवढीची आहे, ही जेवढी आहे तेवढीची आहे, आणि यांना आपण समजा ही राहती बाजूनिशा जोडली, तर या बाजूच्या ही निम्म्या लांबीची असेल. किती ही दहा आहे ना, ही किती असेल पाच असेल, आणि समांतर असेल. काय असेल? समांतर असेल. त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती निम्म्या लांबीची असते. किती लांबीची असते? निम्म्या लांबीची ती असते. म्हणजे याच्या ती निम्म्या लांबीची ती राहील. त्याच्यानंतर ही जर प्रमाणात विभागत असेल, ही जर समांतर असेल, ही चार असेल, ही समजा चार समजा सात असेल, आणि ही समजा चार असेल, ही समजा आठ असेल, ही समजा पाच असेल, ही किती असेल? दहा. किती असेल? म्हणजे चार दुनी आठ, पाच दुनी दहा, ही यांना काय करते? प्रमाणात विभाग. याला काय म्हणायचं? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर इतर बाजूंना ती काय करते? ती कुठेही छेदत, भिन्न बिंदूंना छेदत असेल. ती मध्यबिंदूंना नाही, मध्यबिंदूंना जर छेदली तर ती निम्म्या लांबीची असते. मध्यबिंदूंना छेदत निम्म्या, पण वेगवेगळ्याच बिंदूंना छेदत असेल तर ती प्रमाणात विभागते. काय करते? प्रमाणात विभागते. याला मध्यबिंदूंचं प्रमेय म्हणायचं, याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणायचं. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. या चाराच्या दुप्पट आठ आहे ना, ही पाचच्या दुप्पट दहा असेल. ही चाराच्या दुप्पट आठ आहे, ही सात काढली, सातच्या दुप्पट किती असेल? चौदा असेल. म्हणजे ते प्रमाणात काय करते? ती विभागते. याला काय म्हणायचं? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. याला काय म्हणायचं? त्रिकोणाच्या मध्यबिंदूंचं प्रमेय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल, भिन्न मध्यबिंदू छेदत असेल, तर ती निम्म्या लांबीची असते आणि समांतर असते. काय असते? समांतर असते. मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ एकशे दोन म्हणजे पायावरील उंची. ज्या त्रिकोणाची उंची दिलेली असेल त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना एकशे दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार असा करायचा. आणि उंची दिलेली नसेल तर अंडर रूट एस एस वजा ए एस वजा बी एस वजा सी अशा पद्धतीने असते. तीस साठ नव्वदचं प्रमेय आपण पाहिलं. तीस अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी, साठ अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते. त्याच्यानंतर शिरोलंब एक संपाती असतात, कोण दुभाजक एक संपाती असतात, लंब दुभाजक एक संपाती असतात, कोण दुभाजक एक संपाती असतात, हे तुम्हाला सांगितलंय. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजूचा वर्ग उंची पाहिली. समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल तर ते काटकोण त्रिकोण असेल तर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची. आणि जर समजा तो काटकोण त्रिकोण नसेल समद्विभुज त्रिकोण तर त्याला समद्विभुज, बघा समद्विभुज त्रिकोण असा आहे, समद्विभुज समजा समद्विभुज त्रिकोण असा आहे, याच्या बाजू पाच पाच आहे, ही बाजू समजा चार आहे, आणि हा काटकोण त्रिकोण नाही, तर मग याला काय करायचं? असमान बाजू भागिले चार करायचं. असमान बाजू भागिले काय करायचं? चार करायचं. असमान बाजू किती? चार. चार भागिले काय? चार करायचं. ओके. आणि चार गुणिले समान बाजूचा वर्ग, चार गुणिले समान बाजूचा वर्ग, चार गुणिले काय? समान बाजूचा वर्ग वजा असमान बाजूचा वर्ग, वजा असमानचा वर्ग. बघा, चार गुणिले समान बाजूचा वर्ग वजा असमान बाजूचा वर्ग, त्या अशा पद्धतीने याचं काय करायचं क्षेत्रफळ, ते कधी विचारलं जात नाही, पण तुम्हाला ते सुद्धा सांगतो. तरी आता आपण सगळे सुरुवातीपासून येतात सगळं रिव्हिजन घेऊया, थोडंसं फास्ट रिव्हिजन घेऊया. तर बघा, परिमिती तुम्हाला समजावून सांगितली वर्तुळाची सगळ्या सगळ्या बाजूंची, म्हणजे कडेची लांबी, बाहेरील कडेची लांबी. मग ते वर्तुळ असेल तर पूर्ण बाहेरून घ्या, अर्ध वर्तुळ असेल तर त्याच्यामध्ये व्यास ऍड करा, पाव वर्तुळ असेल तर दोन त्रिज्या ऍड होतील आणि हा पाव परी ऍड होईल, अर्ध्याच्या अर्धा पावच्या पाव असेल तर अर्धा पावचा असेल सुद्धा तसं करायचं. तर ही परिमिती कशी काढायची ती मी तुम्हाला समजावून सांगितलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये परिमिती ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगितली. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते, मग चौकोणाची तीनशे साठ असते, एक एक त्रिकोण वाढत जातो, किंवा दोन एन वजा चार काटकोण, हे तुम्हाला त्याचं सूत्र देखील सांगितलं. कोणाचं माप दिलं असेल तर किती बाजू बहुभुजाकृती किती बाजूची आहे ते काढता येईल. मग ट्राय क्वाड्रा पेंट्या हिमत्या हेपट्या ऑप्ट्या नुन्या देखा हे आपण पाहिलेले. त्याच्यानंतर बघा, कोणाचं माप दिलं तर बाजू किती बाजू आहेत, तर बाराशे चार दिलं होतं तर नऊ बाजू असते, ही बहुभुजाकृती आहे. बहुभुजाकृतीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं, कोणतीही बाजू वाढवली ती इतर बाजूंना छेदत नाही. बाजूंवरून प्रकार समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण,
कोणांवरून लघुकोन त्रिकोण म्हणजे तिन्ही कोण लघुकोण, काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोण काटकोण उरलेले दोन सारखे किंवा वेगवेगळे, विशाल कोण त्रिकोण एक कोण 90 पेक्षा मोठा उरलेले कोण दोन्ही सारखे किंवा वेगवेगळे असतील तर याला विशाल कोण त्रिकोण म्हणायचं. तर हे त्रिकोणाचे प्रकार पाहिले. त्याच्यानंतर हे सूत्र पाहिलं, एस एस वजा ए एस वजा बी एस वजा सी, हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. ज्याच्या ज्याला उंची नाही अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. त्याच्यानंतर त्रिकोणाचा बघा काटकोण त्रिकोणाचा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू हा काटकोणाचा मध्यबिंदू असतो आणि तो तिन्ही याचा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. म्हणजे तो मध्यगाठी आहे ती कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. म्हणजे ही 10 असेल तर ही 5 असेल, ही 5 असेल तर ही 8 असेल, ही 20 असेल तर ही 10 असेल. आणि अंतर्वर्तुळाचा केंद्र बघा, अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू काढताना कोण दुभाजक घ्यावे लागतात आणि परिवर्तुळाचा केंद्रबिंदू काढताना बाजूंचा लंब दुभाजक काढावा लागतो. त्याच्यानंतर वृत्त मध्य समभुज त्रिकोणामध्ये जो शिरोलंब आहे तोच शिरोलंब हाच मध्यग आहे आणि तोच बाजूंचा लंब दुभाजक आहे आणि तोच काय कोणाचा लंब कोण दुभाजक आहे. सगळ्याचे सगळे काम एकच रेषा करते म्हणून याला या बिंदूला काय म्हणायचं. अंतर्वर्तुळाचाही केंद्रबिंदू आहे, परिवर्तुळाचाही केंद्रबिंदू आहे म्हणून याला वृत्त मध्य म्हणतात. आणि वृत्त मध्ये दोनास एक या प्रमाणात, किती दोनास एक या प्रमाणात विभागतो. त्याच्यानंतर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी, 60 अंशासमोरील बाजू कर्ण गुणिले वर्गमान 3/2, 45 अंशासमोरील बाजू कर्ण गुणिले 1/2 आणि समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे ही बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. म्हणजे 60 9 येणार म्हणजे 36 81 होईल. काय 36 81 होईल समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. तर समरूप त्रिकोण म्हणजे काय हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे समरूप त्रिकोण. त्याच्यानंतर समभुज बघा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, उंची वर्गमान 3/2 गुणिले बाजू, परिमिती 3 गुणिले बाजू. त्याच्यानंतर ही एक संपाती म्हणजे कॉन्करंट काय असतं ते तुम्हाला सांगितलं. कोण दुभाजक म्हणजे काय त्रिकोणाच्या कोणत्याही कोणाचे दोन सारख्या भागामध्ये विभाजन करणाऱ्या रेषेला काय म्हणायचं कोण दुभाजक असं म्हणायचं. आणि कोण दुभाजक हा काय असतो तिन्ही कोण दुभाजक एक संपाती असतात. त्याच्यानंतर बाजूंचे लंब दुभाजक त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूला काटकोनात विभाग नाही, काटकोनात दुभाग नाही, दोन सारखे भाग करणाऱ्या रेषेला बाजूचा लंब दुभाजक असतात. तिन्ही लंब दुभाजक एक संपाती असतात आणि तो परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो, परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. ते शिरोलंब म्हणजे शिरोबिंदू तो समोरील बाजूवर काढलेला लंब, मध्यगा म्हणजे केंद्रबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा याला मध्यगा असं म्हणतात. त्याच्यानंतर हे समभुज त्रिकोणामध्ये वृत्तोमध्य हाच अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू परिवर्तुळाचा केंद्रबिंदू. म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये या सगळ्या गोष्टी एकच करतो. लंब दुभाजक कोण दुभाजक शिरोलंब हे सगळं एकच काम म्हणून या वृत्तोमध्ये असं म्हणतात. आता दोन त्रिकोण केव्हा समान असतात जेव्हा तिन्ही बाजू एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एवढी असतील किंवा एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोणाबरोबर एकरूप असेल किंवा दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू एकरूप असेल किंवा दोन कोण आणि बाजू किंवा कर्णभुजा कर्ण आणि एक बाजू एकरूप असेल तर दोन्ही कोण एकरूप असतात. त्याच्यानंतर समरूप समरूपतेची कोकोको बाकोबा आणि बाबाबा असे या कसोटे तुम्हाला सांगितलेले. आणि त्रिकोणाचा बाह्य कोण हा दुरुस्त आंतरकोणाच्या बेरजे एवढा असतो. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त लांबीची असते. काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा पाया उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. त्याच्यानंतर जर समजा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे आणि दोन बाजूच्या मध्यबिंदूंना जोडली रेषा तर ती निम्म्या लांबीची असते. काय निम्म्या लांबीची असते ती समांतर असते आणि वेगवेगळ्या बिंदूंना छेदली तर ती प्रमाणात काय करते प्रमाणात विभागते प्रमाणात विभागते. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं माझ्याकडून मध्ये तरी 15-5 मिनिटं थोडंसं गॅप झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या लेक्चरला मी पूर्णविराम देतो. काही व्हिडिओज टाकतो ते व्हिडिओज काळजीपूर्वक बघा. म्हणजे काही एखादा भाग राहिला असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये बघते आणि त्याच्यात याच्या संदर्भात परीक्षेत काय उदाहरणं विचारली ती उदाहरणं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील. ही सगळी उदाहरणं सोडून टाका. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि थांबतो. ओके, गुड नाईट टू ऑल ऑफ यू. धन्यवाद सर. गणित गुरु श्री आहिरे शांताराम सरांनी आज त्रिकोणाबाबत सर्वच म्हणजे काहीच नाही क्षेत्रफळ परिमिती कसोट्या त्यानंतर प्रकार याबाबत सरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. पहा तर जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी सरांचे खूप
धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बरं ठीक आहे. तर आजचा बाबासाहेब आपलं लेक्चर पूर्ण झालं असं समजतो आणि सगळ्यांनी आता लिफ्ट व्हायला काही हरकत नाही. ठीक आहे, मी माझं लेक्चर बंद करतो.